छोटे मोटे काम किए, जैसे सब्जी बेचना, स्टेशन पे कुली का काम करना। तर मित्रांनो, मतदान कोणाला करायचं आहे हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे, पण हे लाख मोलाचं एक एक मत कुणाला देतोय, त्या व्यक्तीचं जीवन चरित्र, त्याची बायोग्राफी जाणून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे की व्यक्ती इथंपर्यंत कशी पोहोचली हे आपण नक्की जाणून घ्या। मी माझ्या चॅनलद्वारे कुठल्याही पक्षाचा प्रचार करत नाहीये। या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा जीवन प्रवास, यांची बायोग्राफी दाखवणार आहे, आणि युट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये प्रथमच कुणीतरी शिवाजीदादा पाटील यांची बायोग्राफी सर्वांसमोर आणत आहे। तर हा व्हिडिओ आपण नक्की पाहावा आणि आपल्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करावा। तर शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा जन्म 8 मे 1956 रोजी झाला। स्ट्रगल काय असतं हे यांना लहानपणापासूनच पाहायला मिळालं। अतिशय गरीब घरात यांचा जन्म झाला। 15 वर्षापर्यंत त्यांचं शिक्षण लांडेवाडी या गावातच पूर्ण झालं। त्यानंतर नोकरीची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आपल्या वडिलांबरोबर ते तेथून मुंबईला निघून आले। अवघ्या 15 वर्षाचं वय आणि नोकरीची जबाबदारी हे खूपच कठीण होतं। ज्या वयात मुलांनी एन्जॉय करायचं असतं, खेळायचं असतं, फिरायचं असतं, त्या वयात शिवाजीदादांना मुंबईमध्ये भाजी विकावी लागली। एवढंच नव्हे तर स्टेशनवरती कुलीचे काम सुद्धा त्यांनी केले आहे। थिएटरमध्ये डोअरकीपर आणि तिकीट चेकरचे काम सुद्धा दादांनी केले आहे। लहान वयातच प्रचंड स्ट्रगल आणि त्रासाला त्यांना समोर जायला लागत होतं। यातच त्यांची 2 ते 3 वर्ष गेली। त्यानंतर त्यांना 1974 साली एका इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये नोकरी मिळाली, पण तेही पद शिपाईचं होतं। या शिपाईच्या पदावर त्यांनी जवळपास 4 वर्ष काम केलं। हे काम करत असताना सुद्धा स्ट्रगल त्यांची पाठ सोडत नव्हतं, आणि त्याच वेळेस त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की आपण एक स्वतःची आपली एक कंपनी चालू करावी। त्यांनी 4 ते 5 हजार रुपये साठवून त्या काळात 1978 साली त्यांनी डायनालॉग इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना केली। पण ही कंपनी टाकल्यावरती लगेच तर मोठी होणार नव्हती। या कंपनीत सुद्धा त्यांना तब्बल 12 वर्षे स्ट्रगल करावा लागला। या कंपनीचा स्ट्रगल सुरू असतानाच आलं 1990 साल। हो, या साली त्यांना असं वाटलं की आपण आपल्या गावी परत जावं, आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करावं, आपण आपल्या समाजासाठी खूप काही करू शकतो, आणि यासाठीच ते परत आपल्या गावी लांडेवाडी येथे आले। तिथे आल्यावर इतर नेता लोकांच्या मदतीने त्यांनी ते गाव सुधारण्यास सुरुवात केली। प्रथम त्यांनी 1 गाव घेतलं, त्यानंतर 2, 3, 4, 10 अशी गावे त्यांनी सुधारायला सुरुवात केली, आणि हळूहळू ते लोकांच्या ओळखी वाढवू लागले, आणि त्यांची लोकांमध्ये एक आदरणीय अशी ओळख झाली, आणि ते थेट राजकारणात उतरले। समाजासाठी भरपूर काही केल्यानंतर, लोकांची भरपूर कामे केल्यानंतर, गाव सुधरवल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपणही ही निवडणूक लढावी, आणि 2004 साली ते निवडणुकीसाठी उभे राहिले। त्यांना खासदारकीची निवडणूक लढायची होती आणि लोकांनी त्यांना प्रचंड मताने त्यावेळेस निवडून दिलं। शिवाजीदादा हे खासदार झाले होते आणि त्यावेळेस त्यांना मेंबर ऑफ पार्लिमेंट आणि कमिटी ऑन डिफेन्सचं पद देण्यात आलं। त्यानंतर 5 वर्षांनी आलं 2009 साल, आणि या साली पुन्हा एकदा निवडणूक होणार होती, आणि दादा यावेळेस सुद्धा शिरूर या भागातून उभे होते, आणि त्यांना यावेळेस सुद्धा प्रचंड मतांनी निवडून देण्यात आलं आणि ते पुन्हा एकदा खासदार झाले। 2009 ला त्यांना मेंबर ऑफ पार्लिमेंट आणि स्टँडिंग कमिटी ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे पद देण्यात आलं। 5 वर्षात भरपूर काम केल्यानंतर ते 2014 ला पुन्हा एकदा खासदारकीच्या निवडणुकीसाठी उभे राहिले, आणि त्यावेळेस तब्बल 3,01,897 एवढ्या जास्त मताधिक्यांनी त्यांना शिरूर या मतदारसंघाने निवडून दिलं, आणि पुन्हा एकदा सर्वांचे दादा हे खासदार झाले। 2014 साली झालेला हा विजय दादांचा सर्वात मोठा विजय होता। तब्बल 3,00,000 मतांनी ते जिंकलेले होते, आणि यानंतर सुद्धा त्यांनी संसदेत अनेक प्रश्न उपस्थित केले आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी ते कायम तत्पर राहिले। नुकतंच शिवाजीदादा आढळराव पाटील यांना संसद रत्न अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं। संसदेत नेहमी ऍक्टिव्ह राहणं, आपल्या भागाचे प्रश्न सतत मांडणे, ह्याचे जणू हे एक सर्टिफिकेटच म्हणावे लागेल। तर एक सामान्य माणसाचा नेता, गरिबांसाठी लढणारा नेता, कुशल आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा नेता, जनतेचा नेता असे हे शिवाजीदादा आढळराव पाटील। यावेळेस म्हणजे 2019 ला लोकसभेसाठी पुन्हा म्हणजे चौथ्यांदा उभे राहत आहे। त्यांना मी माझ्या वतीनं आणि माझ्या चॅनलच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो।
धन्यवाद।